मनोज जरांगे उपोषणावर ठाम, सरकारचा प्रस्ताव अमान्य करत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार, तर संबंधित पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी। आमदार अपात्रते प्रकरणी 14 सप्टेंबरपासून विधिमंडळातल्या सुनावणीला सुरुवात होणार, दोन्ही गटांच्या आमदारांना पुरावे सादर करावे लागणार। राष्ट्रवादीत फूट नाही, वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, शरद पवार गटाची निवडणूक आयोगात भूमिका। राजधानी दिल्ली G20 परिषदेची मोठ्या दिमाखात सुरुवात, आफ्रिकन महासंघाच्या समावेशामुळे पुढील वर्षापासून G21 असं संबोधणार। G20 परिषदेतही इंडियाऐवजी भारत नावाचा वापर, मोदींसमोर ठेवलेल्या नेम प्लेटवर भारत असाच उल्लेख। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।